विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा. मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा. अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व. गावागावाचा विकास करण्या आले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व. शेवगे पुनगाव, पाखरांचे थवे, वृक्षराजी आणि निसर्गाच्या सानिध्यात विस्तारलेलं शेवगे बुद्रुक. दूरवरून दिसणारा तंटामुक्त श्रमिक शेवगेकरांचा समृद्ध गावगाडा. याला जोड मिळाली आहे ती आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या ग्रामस्वराज्याच्या स्वप्नांची. कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शेतीला पाणी आणि हाताला काम ही संकल्पना ठेवून याच्या वचनपूर्तीसाठी गावोगावी विकास कामं राबवली. याचाच एक भाग म्हणून शेवगे पुनगावच्या गावशिवारात विविध विभागांतर्गत भरीव निधी आणून इथं ग्रामविकासाचं नवं पर्व सुरू केलंय. प्रारंभी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शेवगे बुद्रुकमध्ये मूलभूत योजना 2515 मधून 2018-19 मध्ये 7 लाख रुपये निधीमधून येथील आदिवासी वस्तीत सभागृहाचं बांधकाम करून घेतलं. येथील युवा वर्गाच्या बलोपासनेसाठी 7 लाख रुपये जिल्हा क्रीडा निधीमधून अद्ययावत व्यायामशाळांचं बांधकाम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूलभूत सुविधेअंतर्गत 2 लाख रुपये फंडातून त्यांनी अनुसूचित जाती वस्तीतील चौकांमध्ये 3 सोलर हायमास्ट लॅम्प बसवून दिले. याच योजनेतून स्वतंत्र 3 लाख रुपये निधीतूनही त्यांनी गावात मिनी हायमास्टची उभारणी केली. पुनगाव शिवारातही आमदार शिरीषदादा चौधरी यांनी 2018-19 मध्ये मूलभूत योजना 2515 मधून 6 लाख रुपये निधीतून आदिवासी वस्तीसाठी सामाजिक सभागृहाचं बांधकाम करून घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूलभूत सुविधेअंतर्गत 1.5 लाख रुपये निधीतून येथील अनुसूचित जाती वस्तीत 2 सोलर हायमास्ट लॅम्प बसविले. येथील गावांतर्गत रस्ते आणि पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी आवश्यक 10 लाख रुपये निधीचं नियोजन त्यांनी मूलभूत सुविधा योजना 2515 मधून करून दिलं. 7 लाख रुपये आमदार निधीतून ग्रामकृषीत विहीर बांधकाम करून दिलं. यामुळे ग्रामस्थांना ही कामं उपयोगी ठरली. गाव छोटं असो की मोठं, आपलं गाव आपलं शिवार समजून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शेवगे पुनगाव परिसरात भरीव निधी आणून विविध विकास कामं राबवली. याबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थ समाधानी दिसतात. शिरीषदादांनी आमच्या इथं 4-5 कामं दिली. त्यात पुनगाव इथे बऱ्याच वर्षापासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या होती. त्या ठिकाणी विहीर मंजूर करून दिली आणि पाईपलाईन पण दिली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी देवमळीसुद्धा दिलेली. आपल्या शेवगे बुद्रुक गावात व्यायामशाळेसाठी दादांनी शिफारस पाठवून ती व्यायामशाळा मंजुरीस पाठवली आणि मंजूर करून आणली. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांसाठी समाज मंदिर सुद्धा मंजूर केलेलं आहे. त्याचं सुद्धा काम आता चालू आहे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. या उक्तीचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करून अंमळनेर तालुक्यासह पारोळा क्षेत्राअंतर्गत काही गावठणांचा समावेश असलेल्या या साने गुरुजींच्या कर्मभूमीत कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सगळ्याच म्हणजे जवळजवळ 192 गाव शिवारांमध्ये विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाय. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनेक ठिकाणी विकास कामांपासून वंचित राहिलेली ही विविध गावठाणी अवघ्या 5 वर्षातच मुख्य विकास प्रक्रियेच्या प्रवाहात आणण्यात आमदार शिरीषदादा चौधरी यशस्वी झालेत. आधी केलं आणि मग सांगितलं या उक्तीनुसार नव्या ग्रामस्वराज्याची मुहूर्तमेढ करून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी गावोगावी विकासाचं नवं पर्व आणून
पंचवार्षिक कामाचा ठसा उमटवलाय. प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील स्मित रेषा हेच सांगते. विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा, मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा. अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व, गावागावाचा विकास करण्या आले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व.